पाटील साहेब यांची महत्त्वाची उपस्थिती। दादा तुम्ही आलात या स्पर्धेची शोभा वाढवली, तुम्ही आलात या व्यासपीठाची शोभा वाढवली, आपलं मनापासून मनाच्या अंतकरणापासून हार्दिक 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 स्वागत, वेलकम सुस्वागतम। दादा शाहूवाडी प्रीमियर लीग त्याही प्रीमियर लीगला आले होते आणि मला वाटते फक्त सातच दिवस उलटले आणि दादा पुन्हा एकदा याच व्यासपीठावरती आपण त्यांचं सहर्ष स्वागत करूया आणि पहिल्याच बॉलचं दिमागदार स्वागत, बॉल सीमापार, धावा मिळतील चार, येतोय चौकार। पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण करताना बॅट्समन आपण पाहतोय अमित वरे, त्यांच्या बॅटमधून अप्रतिम स्ट्रोक, अगदी आपण पाहिलं तर लेदर बॉल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला। ओव्हर द कव्हरच्या डोक्यावरून हा बॉल सीमा पार पाठवलाय। पहिला बॉल जबरदस्त बॅटिंग करत असताना पहिल्या बॉलवरती आक्रमण केलंय अमित बॉन्ड यांनी, चांगला फटका खेळलाय। सिद्धेश वीरकर यांच्यावरती केलं आक्रमण, पाटील स्वीप करण्याचा प्रयत्न सिद्धेश वीरकर यांनी भन्नाट वेगाने टाकलेला ओवर पिच बॉल, येतोय तो डॉट, बॅटल बघण्यासारखा आहे। सिद्धेश वीरकर मालतपूर, अमित बॉन्ड कुसगाव। हो नक्कीच निलेश सर, ज्या पद्धतीने सिद्धेश वीरकरने संपूर्ण आपण ही सिरीज पाहिली या स्पर्धेमध्ये अप्रतिम बॉलिंग केले, मागच्याच आपण मॅचमध्ये पाहिलं ज्या पद्धतीने षटक 3 धावांचं हाताळलं होतं, महत्त्वपूर्ण मॅचमध्ये सिद्धेश वीरकर चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि ज्या पद्धतीने बॉलिंग करतोय अगदी महत्त्वपूर्ण बॉलिंग राहील या मॅचमध्ये। बॅटची कडा, लॉंग स्टॉपला बॉल मार्गस्थ होतोय, मिथिल धावा चार, येतोय नशिबाचा चौकार। अगदी आपण जर पाहिलं रिप्ले मध्ये ज्या पद्धतीने हा बॉल रिलीज करण्यात आला होता, ऑफस्टम्प आणि ऑफस्टम्पच्या बाहेर टाकलेला बॉल, बॅटची कडा आणि अगदी पहिल्या स्लिपमधून हा बॉल ट्रॅव्हल होत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय, रन्स मिळतील चार चौकार। सुदैव फलंदाजाचं दुर्दैव गोलंदाजाचं, जिथे 4 धावा खर्च झाल्या, धावसंख्या झपाट्याने पुढे जाते, 8 धावा बिनगडी बाद। सिद्धेश वीरकर राईट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा तयार, त्यांच्या सोबतीला अजित बडे आहेत आणि त्यांचे मोठे बंधू रणजित बडे यांनी त्यांच्या प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचा पुरस्कार अनाऊन्स केलेला आहे। खोलवर टप्प्याचा बॉल व्हाईट लाईनला पकडून टाकण्याचा प्रयत्न आहे आणि कुठेतरी फलंदाजापासून वाचण्याचा प्रयत्न सिद्धेश वीरकर करतायत। हो नक्कीच निलेश सर, ज्या पद्धतीने बॉलिंग आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, सिद्धेश वीरकर यांचं कौतुक करावं लागेल। अगदी पॉपिंग क्रीजमध्ये ऑफस्टम्पच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळते आणि या बॉलवरती मात्र कोणत्याही प्रकारचं उत्तर नाही। मैदानाच्या आतमध्ये पाहताय अमित कृष्णदेव वरे, कुसगावचे खेळाडू आहेत आणि आयकॉन वर्सेस आयकॉन ही लढत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। पुढचा बॉल समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर, अप्रतिम स्ट्रोक, परंतु झेल मात्र टिपलाय, अमित कृष्णदेव वरे यांना परतावं लागेल, मोठी विकेट निलेश सर। धक्का क्रमांक पहिला लागलेला आहे टीम चिंतामणी अर्णव स्पोर्ट्सला, माफ करा, आणि चिंतामणी इलेव्हनला पहिलं सुयश मिळालेलं आहे आणि जिथे सिद्धेश वीरकर यांच्यावरती जो चिंतामणी इलेव्हनने विश्वास ठेवला ना की 1 गाव 11 मध्ये तितकासा फॉर्म चांगला नव्हता, फॉर्मशी झगडत होते, परंतु या प्रीमियर लीग मध्ये सिद्धेश वीरकर यांनी चांगला खेळ केलाय। हो नक्कीच निलेश सर, आपण विचार केला तर सिद्धेश वीरकरचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल, काय बॉलिंग केले संपूर्ण स्पर्धेमध्ये। आणि सिद्धेश वीरकर आपण पाहिलं तर 1 गाव 11 मध्ये एवढे चांगला परफॉर्मन्स नव्हता, परंतु या ठिकाणी चिंतामणी इलेव्हनच्या जे संघ मालक आहेत त्यांचे कौतुक करावं लागेल, त्यांनी सिद्धेश वीरकरला आयकॉन म्हणून खेळाडू घेतला, बॅटिंग असो बॉलिंग असो दोन्ही क्षेत्रामध्ये खूप चांगली कामगिरी केली। त्याचबरोबर सूरज वाडकर यांनी हा जो झेल पकडलेला आहे प्रवीणदादा वाडकर यांच्या वतीने 500 रुपयाचा रोख धनादेश आभारी आहोत। धक्का क्रमांक 1 टीम अर्णव स्पोर्ट्सला लागलेला आहे। नक्कीच आपण जर पाहिलं तर 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय, 8 धावा स्कोर बोर्डती लागत आहेत, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत, विशाल पिसाळ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत। शेवटचा बॉल आहे, 2 चौकार आलेत परंतु विकेट मिळाली निलेश सर सिद्धेश वीरकर यांना, परंतु आता दुसऱ्या बाजूला विशाल पिसाळ जे बाहुदनचे आहेत, बॅटल हेही बघण्यासारखं आहे। सिद्धेश वीरकर विरुद्ध विशाल पिसाळ वळवण्याचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षक सीमारेषेत लगत येत आहेत, थोडीशी गडबड होते बॉल पकडताना, त्यानंतर बॉल उचलतील पुन्हा टाकतील, धावांसाठी धावाधाव सुरू होती। नक्कीच आपण जर विचार केला तर अगदी गुडलेनला टप्पा पडलेला हा बॉल, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला, आधी मिसफील्ड पाहायला मिळाले, 2 धावा इथे मात्र स्कोरबोर्डवरती येताना पाहायला मिळतात। सनईचा निनाद आणि त्याच्याबरोबर हलगीचा आवाज एक पारंपरिक वाद्य आहे आणि ही वाद्य या स्पर्धे
11 तर दुसऱ्या बाजूला अर्णव स्पोर्ट्स आहे. एक षटकाचा खेळ समाप्त झालाय. 10 धावा स्कोरबोर्डवर लागल्यात. एका विकेटचंही पतन होताना पाहायला मिळते. 10 सरसरीने हा संघ 3 षटकांमध्ये 30 धावांपर्यंत पोहोचेल. बॉलिंग मार्गवरती नवीन बॉलर तुम्ही पाहताय. श्रेयस बॉलिंग मार्गवरती येत आहेत. 3 षटकांचा सामना आहे. थोडीशी घाई करा विनंती असेल, कारण अंधार होत चाललाय. सामना जबरदस्त आहे, महत्वाचा सामना आहे, मेगा फायनल आहे. जो जिंकेल तो मात्र ही ट्रॉफी उचलेल. कोणाकडे कोणता संघ मालक ही बाईक घेऊन जाईल, या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला या मॅच मध्ये मिळतील. पहिला बॉल श्रेयस लेग साइडला, बॉलला विरकवलाय. क्षेत्ररक्षक त्या खाली येत आहे, टिपलाय. आणखी एक झेल महत्वपूर्ण. अजित बडे करावं लागेल. लेदर बॉलचे खेळाडू आहेत आणि सुरूरच्या बाजूला जे गुळूम गाव आहे त्या गावचे खेळाडू श्रेयस यादव आहेत आणि आज त्यांनी मन जिंकलेले आहेत. त्याचबरोबर एक सन्मान आपण करूया. पाहुण्यांना जायचं आहे. कांसा वारणा फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आमचे दीपक दादा पाटील यांचा स्नेहपूर्वक सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. कृष्णा कमंडलू प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 च्या वतीने आपण त्यांचा सन्मान करूया. कांसा वारणा फाउंडेशन राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपक दादा पाटील यांचा स्नेहपूर्वक सन्मान मुख्य व्यासपीठावरती होत आहे. सत्कार आपला करण्यास हर्ष अम्मास वाटतो. आनंदित झाल्या दाही दिशा हृदयी स्नेह दाटतो. थँक्यू माननीय श्री दीपक दादा पाटील साहेब गोल्डन मॅन आहेत आणि त्यांचा आदरपूर्वक सन्मान आम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. तदनंतर आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय. हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. व्हॉट अ स्ट्रोक यार. अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना विशाल भनगे यांना आपण पाहतोय. रन्स मिळत आहेत 6 षटकार. त्याचबरोबर काही मान्यवरांचं आपण स्वागत करूया. कांसा वारणा युवा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आदरणीय महेंद्रजी पाटील पैलवान यांचंही स्वागत. त्याचबरोबर कांसा वारणा युवा उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य नागेश दादा यादव यांचंही स्वागत. त्याचबरोबर आदरणीय संग्राम गायकवाड पैलवान, कांसा वारणा संपर्क प्रमुख यांचंही स्वागत. त्याचबरोबर कांसा वारणा शिराळा तालुका युवा अध्यक्ष आदरणीय श्री कृष्णादादा धोंडे यांचंही स्वागत. त्याचबरोबर कांसा वारणा खजिनदार आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांचंही स्वागत. कांसा वारणा मुंबई संपर्क प्रमुख आदरणीय संजय दादा जाधव यांचंही स्वागत आणि त्याचबरोबर आदरणीय अक्षय दादा जाधव या सर्व आदी मान्यवरांचं सहर्ष स्वागत. नक्कीच कौतुक करावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये श्रेयस ज्या पद्धतीने बॉलिंग करतोय, पहिल्या बॉलवरती विकेट आली होती, तदनंतर षटकार आणि तदनंतर लागोपाठचे 2 बॉल डॉट येताना पाहायला मिळत आहेत. काय बॉलिंग केली जाते मैदानाच्या आतमध्ये. अगदी गिरकी घेणारा बॉल ज्या पद्धतीने बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. निलेश सर प्रभावित केले श्रेयसने. श्रेयस हो या ठिकाणी स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे. पाठीमागच्या दिशेने बॉल चाललाय. डायरेक्ट हिट इथे फलंदाज बाद होऊ शकले असते, परंतु दोन्ही बॅट्समननी 1 रन कम्प्लीट करताना पाहायला मिळतात. अनिश्चित सर्व मान्यवरांचा आभार मानूया. त्यांना पुढचा कार्यक्रम आहे आणि ते तिकडे चाललेले आहेत. सर्व त्यांचा आपण आभार मानूया. कांसा वारणा फाउंडेशन सर्व मंडळींचा आपण मनस्वी आभारी आहोत. कृष्णा कमंडलू प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 च्या वतीने आपलं मनपूर्वक आभार. तर थँक्यू सो मच आदरणीय माननीय श्री दीपक पाटील दादासाहेब यांचं या ठिकाणी मनापासून आभार मानूया आणि मॅचकडे जाऊया. मेगा फायनल आहे, मेगा थरार आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही दोन्ही संघ पाहताय. एका टायटलसाठी या ठिकाणी भिडंत तुम्हाला पाहायला मिळते. कृष्णा कमंडलू प्रीमियर लीग 17 धावा स्कोरबोर्डवरती लागतायत. 2 विकेटचं पतन होताना पाहायला मिळतंय. मैदानाच्या आतमध्ये 2 बॅट्समन आहेत, विशाल पिसाळ आणि विशाल भनगे. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. लाजवाब स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना विशाल पिसाळ. त्याचबरोबर माऊली दादा बर्वे समाजसेवक यांचे आगमन. त्याचबरोबर आकाश दादा कोंडाळकर यांचे आपण स्वागत करूया. कृष्णा कमंडलू प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 च्या वतीने आणि राहुल दादा यादव या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. आता आक्रमण करण्यास सुरुवात केलेली आहे. धावसंख्येची गती वाढलेली आहे आणि हे आक्रमण फार महत्वाचं आहे. 21 वरती 2 आहे. विशाल भनगे आणि विशाल पिसाळ
राइट हैंड लेफ्ट हैंड ही जोड़ी मैदान आत मे बैटिंग करते अपन मान्यवर स्वागत करूं विनंती करू कि स्थानपन्न वहाँ थेट वोया पुनः एकदा मैदान दिशे ने जिथे रंग लाए मेगा फाइनल का थरार हो नक्की ज्या पद्धतीने आपण निलेश सर पाहतोय दोन षटकांचा खेळ समाप्त झाला 21-2 ही स्थिती आहे अर्णव स्पोर्ट्सची मेगा फायनलचा थरार तुम्ही पाहताय कृष्णा कमंडलू प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक एक आहे अप्रतिम मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते या अगोदरची सेमी फायनल सुद्धा कडक मॅच झाली अगदी प्रेक्षकांना आनंद देणारी मॅच झाली अगदी संपूर्ण मैदान पाहिलं तर तुम्ही या ठिकाणी प्रेक्षकांनी गर्दी केली कृष्णा कमंडलू प्रीमियर लीगला प्रेक्षकांनी पसंती दिली क्रिक लाईव्हच्या माध्यमातून लाइव थेट प्रेक्षेपण केले जात आहे जे प्रेक्षक आमच्याबरोबर जोडले त्यांचंही मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत 21-2 बॉलिंग मार्क वरती पाहताय तुम्ही अक्षय सोरड त्या ठिकाणी बॉलिंग साठी येत आहेत बॅटिंग साठी तुम्ही पाहिलं तर विशाल बनगे इथे पहिला बॉल फेस करतील ओ इथे सुप्ला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट संधी आहे पंचांकडे दाद मागितली जाते परंतु पंचांनी अगदी स्पष्ट नकार दिलाय निलेश सर वेगळ्या स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतोय निश्चित या धावेचं कौतुक करावं लागेल एक चातुर्याची धाव आहे क्षेत्ररक्षक होते तरी देखील हा झेल हा बॉल पकडलाय त्यानंतर तो यष्ट्यांवरती टाकलाय आणि फलंदाज रनआउट असेल विकेट मिळतीये तिसरी विकेट फटका खेळण्याचा प्रयत्न सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि चिंतामणी निकम यष्ट्यांच्या पाठीमागे होते आणि सरळ बॉल त्यांनी यष्ट्यांवरती जाऊन फेकला आणि विशाल पिसाळ बावदन यांना माघार यावं लागेल हो नक्कीच मोठी विकेट होती निलेश सर आपण जर विचार केला तर चांगली बॅटिंग दुसऱ्या षटकामध्ये काही मोठे स्ट्रोक आले होते परंतु अगदी अक्षय चोरट यांचं कमालीचं षटक आहे आणि त्यांनी सुद्धा या संपूर्ण सिरीजमध्ये या प्रीमियर लीगमध्ये खूप चांगली बॉलिंग केली 21-3 ही स्थिती आहे प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिला तर लॅपटॉप 25 दाखवतोय परंतु 25 जास्त धावा स्कोरबोर्डवरती लावल्या जातील अंतिम षटक आहे आणि मोठ्या फटक्यांचं धाडस करावं लागेल मोठे फटके येतील तरच धावसंख्येला गती मिळेल आणि एक चांगला स्कोर उभा राहील 12 संघ मालकांनी पाहिलेले स्वप्न आता ही स्पर्धा आता पुढे सरकत असताना अंतिम टप्प्यामध्ये फक्त दोनच संघ मालक उरलेले आहेत येस अजित वरे साहेब आणि किशोर निकम साहेब नक्कीच दोन्ही संघ मालक निलेश सर विचार केला तर एका गावातले आहेत म्हणजे कुसगावच्या आहेत आणि ट्रॉफी मात्र अगदी 100% कुसगाव गावामध्ये जाणार आहे बॉलिंग मार्क होती तुम्ही पाहताय अक्षय चोरट अक्षय मानुसरे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत हा बॉल अगदी समोरच्या दिशेने स्ट्रेट बॅटनी स्ट्रोक अप्रतिम आहे अगदी क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक बॉल सीमारेषेच्या पलीकडे स्ट्रेट बॅटनी खेळलेला हा क्लासिकल स्ट्रोक रन्स मिळतील 4 अक्षय मालुसरे यांनी प्रभावित केलेला आहे अक्षय मालुसरे जे गोविदेकर गावचे आहेत फटका पायांचा वापर चांगला होता टायमिंग प्रॉपर होतं फटक्याच्या पाठीमागे ताकद होती सर्व काही गोष्टी जुळून आल्या आणि बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून सीमापार चौकार चौकार येतोय महत्वाचा होता आपण जर पाहिलं तर धावसंख्येला थोडीशी चालना मिळते पुढचा बॉल हा खोलवर टप्प्याचा बॉल होता लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न पंचांनी सांगितलं LBW बॅट्समन आउट आहेत या ठिकाणी विकेटचं पतन होतंय त्यांनी अगदी चौकार मारला परंतु पुढच्या बॉलवरती अक्षय चोरट यांनी त्यांना बाद केलंय चांगली बॉलिंग ऐकत आहोत आणि ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केलात की ट्रॉफी वाईला जो आध्यात्मिक वारसा लाभलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला ढोल्या गणपतीच्या नावाचा उल्लेख करावा लागतो आणि आपण अनेकदा उल्लेख केला की 1762 कृष्णा नदीच्या तीरावरती बांधलेलं हे मंदिर वाईमध्ये प्रसिद्ध आहे आणि नक्कीच आपण पाहतोय ढोल्या गणपतीची प्रतिकृती आपण ट्रॉफीवरती पाहतोय क्रिस्टलची ट्रॉफी आहे पुढचा बॉल अक्षय चोरट यांचा स्ट्रोक हवेमध्ये आहे ऑफ साईडला खेळलेला स्ट्रोक 3 क्षेत्ररक्षक जात आहेत अप्रतिम झेल टिपलाय वा अगदी ज्या पद्धतीने हवेमध्ये झेप घेतली आणि तदनंतर ओंजळीमध्ये हा झेल स्थिरावतोय अगदी या झेलसाठी संघ मालक किशोरजी निकम यांच्याकडून रोख रक्कम 500 दिली जाईल अंजन कोंडाळकर काय झेल
दिवशी अशा प्रकारचा जेलक्याबाद आहे। आज त्यांना आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया। आई जगदंबा त्यांना उदंड आयुष्य देऊ अशा आपण त्यांना क्रिकेटमय वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊया। हो नक्कीच निलेश सर, आकाश अंजन कुंडाळकर यांचा वाढदिवस आहे, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। परंतु अक्षय चोरट जो गावावरून खेळाडू आलोय, परंतु मेगा फायनलमध्ये काय बॉलिंग केले, अप्रतिम बॉलिंग केले। आतापर्यंत त्यांनी चार बॉल हाताळलेत आणि फक्त चार धावा खर्च केलेत आणि दोन विकेट्स प्राप्त करताना अक्षय चोरट नाम तो सुनाही होगा। जबरदस्त बॉलिंग। हा पुढचा बॉल फुलटॉस बॉल आहे, ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, ऑफसाइडला ड्राइव्ह केलाय, डीपला क्षेत्ररक्षक आहे, चुकी केली आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय। बॉलिंग खूप चांगली होते परंतु क्षेत्ररक्षक चुकी करतायत आणि इथे मात्र येतोय तो चौकार। क्रिकेटमध्ये गल्फान पणाला नाही थारा, बॉल अडवण्याचा प्रयत्न फसला, फटका जोरकस मारला होता, खेळाडू डीपला होते आणि बसले गुडघ्यावरती, परंतु जो वेग होता बॉलच्या पाठीमागे तोच वेग बॉलला सीमारेषा पलीकडे घेऊन गेला चार धावींसाठी। 29 धावा स्कोरबोर्डवरती लागतायत। अगदी शेवटचा बॉल आहे, 17-1 मेगा फायनल तुम्ही पाहताय। शेवटचा बॉल ओ ड्राइव करण्याचा प्रयत्न, स्ट्रेट बॅटने हा स्ट्रोक खेळला अलॉंग द कार्पेट। दोन क्षेत्ररक्षक वेगाने जात आहेत बॉलवरती, तोपर्यंत काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये। दोन धावा कंप्लीट केल्या, तिसरीचा प्रयत्न होणार नाहीये, म्हणजेच धाव संख्या मेगा फायनल मध्ये बॅटिंग करत असताना अर्णव स्पोर्ट्सची 31 धावा स्कोरबोर्डवरती लागतायत। 5 विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं। 32 धावांचं टार्गेट आहे पहिली स्पर्धा कृष्णा कमंडलू प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 मध्ये 32 धावांचं टार्गेट आहे टीम चिंतामणी 11 संघासमोर। काय स्पर्धा रंगली, अप्रतिम। चला अर्णव स्पोर्ट्स आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा आपल्याला विनंती आहे। कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल होईल, आपण पुन्हा एकदा किरण मस्कर सर हे जॉईन होतील। धन्यवाद। अठरा बॉल 32 थरार आहे, रोमांच थरार पदल आलित्य, संघर्ष नाट्य तुंबळ युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची ओहोटी, अभेद्य फळी, भेदणारी विवरचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार झेंडा मिरवणारा आखाडा, कृष्णा कमंडलू प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 महाअंतिम सामना आपल्या समोर येत आहे काही क्षणातच। 18 बॉल 32 थरार, तुफानी हल्ला, जोरदार बल्ला, कोण जिंकणार कृष्णा कमंडलू प्रीमियर लीगचा हा किल्ला? मॅचला पुन्हा होईल सुरुवात, कॉमेंट्री बॉक्स मध्ये होतोय बदलाने, पुन्हा एकदा आपण ऐकूया किरण मस्कर सरांना। अठरा चेंडू 32 धाव्याची गरज आहे चिंतामणी स्पोर्ट्स। सध्या आपण पाहिलं तर मैदानमध्ये ट्रॅव्हल झाले, ज्यांना तब्बल या मॅचमध्ये करायचे 32 धावा, कशी असेल मॅच, काय घडेल फायनलची लढत, सध्या फक्त थोडेच काही सेकंद बाकी आहेत आणि मॅन ऑफ द सिरीजची गोल्डन चेन कोणाच्या गळ्यामध्ये जाईल, कोणाच्या घरामध्ये जाईल आणि जी बाईक आहे त्या बाईकसाठी कोणता संघ मालक बाईकच्या धोनी छाव्या घेईल, मात्र या सर्व गोष्टींसाठी चाललेली धडपड। अर्थातच तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कृष्णा कमंडलू प्रीमियर लीग 2024 फायनलच्या सेकंड इनिंग मध्ये। मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी श्रेयश यादव सुरूर बसल्या गुळुमगावचे आहेत आणि चिंतामणी निकम हे कुसगावचे आहेत, तर षटक क्रमांक 1 सचिन मोहिते व्याहाडी असं रंगणार हे बॅटल। काही क्षणातच या अंतिम डावाचं नाट्यमय थरार आपल्या समोर, पहिला बॉल 18 बॉल 32 थरार, जाऊया क्रिकेटच्या बहरदार दुनियेत। सचिन मोहिते पहिला चेंडू यॉर्कर मान दिला, ड्राइव्ह केला क्षेत्राच्या, या चेंडू पकडतो फेकू कुठे, डायरेक्ट थ्रू नाही झाला, अप्रतिम पहिला चेंडू अति थरारक नाट्य बघायला भेटलं, फायनल आहे भाई, पैसा वसूल बघायला भेटेल मॅच। पहिलाच बॉल काय टाकला यार सचिन मोहिते व्याहाळीने आणि त्याचबरोबर फटका, त्याचबरोबर झालेलं क्षेत्ररक्षण,
वाढलेलं मनोबल या सर्व गोष्टी या फायनलला रंजक करतील. सर्व गोष्टी चांगल्या झाल्या. टप्पा चांगला होता, फटका चांगला होता, क्षेत्ररक्षण चांगलं होतं, रनिंग बिटवीन द विकेट चांगलं होतं, बॅकअप चांगला आला, म्हणजे सर्व गोष्टी इथे मात्र आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये सगळ्या गोष्टी बघायला भेटल्या. अगदी चिंतामणी आपण पाहिलं, सध्या मात्र स्ट्रायकिंगला येतोय श्रेयस, या मॅचमध्ये महत्त्वाचं असेल. मात्र चिंतामणी दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर एक शांत, म्हणजे जेव्हा गरज आहे तेव्हा गेअर चेंज करणारा आणि जेव्हा गरज नाही तेव्हा सिंगल डबल्स घेणारा, हा शांत संयमी कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळणारा बॅटर चिंतामणी येतोय स्ट्राईकला. चिंतामणी या प्रीमियर लीगमध्ये फॉर्ममध्ये आहेत आणि ही जमीची बाजू आहे टीम चिंतामणी इलेव्हनसाठी. परंतु एका बाजूने वेगावरती स्वार होऊन सचिन मोहिते व्याहाळी, व्याहाळी एक्सप्रेस बॉल क्रमांक 2 घेऊन निघतील. हो, यावेळी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक मिड ऑफला चेंडू पकडतोय. चिंतामणीला धाव घ्यायची होती, दिली जात नाहीये. सचिन मोहिते गोलंदाजी करणारी टीम अर्नव स्पोर्ट्सचा आहे आयकॉन. काय बॉल टाकलाय सचिन मोहिते यांनी, भन्नाट वेगाने बांधून ठेवलंय चिंतामणी निकम यांना. चिंतामणी म्हटलं ना की लेदर बॉल आणि टेनिस बॉल क्रिकेटचा एक चांगला अनुभव आहे, युवा खेळाडू आहेत आणि स्वतः संघ मालक आहेत आणि बॅटिंगसाठी तयार होत आहेत. हो, यावी मात्र वेगाने टाकलाय, चेंडू निघून जातोय, कदाचित नो बॉल आणि त्यावरती येईल प्लस जी एस टी. एक छोटीशी चूक या मॅचची कहाणी मध्ये आणखीन गती देते. पहा वेगाने कुठल्या दिशेला जात आहे, चुकीच्या दिशेला जात आहे ते इम्पॉर्टंट नाहीये, हळूवारपणे योग्य दिशेला जाणं महत्वाचं आहे. वेगानं टाकला, निघून जातोय नो बॉल आणि लॉंग स्टॉपला 4 धाबा. कहाणी या बॅटची चालू झाले, सर्व काही सुरळीत चाललं असताना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. बॅटची कट आहे आणि कमरेच्या वरती असणारा बॉल पंचाने खेळवला बीमर. यानंतर आहे फ्रीडचा बॉल. आता फलंदाजाला आउट करण्याचे बाकीचे प्रकार बंद होतील आणि चारच प्रकार उघडे राहतील. रनआउट, बॉल हाताळणे, बॉल दोनदा टोलवणे आणि क्षेत्रक्षणासाठी अडथळा निर्माण करणे. बॉल आहे फ्रीडचा. व्हॉट हॅपन्स प्लीज, चला अगदी हा नो बॉल आहे. मेन अंपायर सांगतात की वेळ कमी आहे, हा नो बॉल दिलेला आहे. सो क्लिअर आहेत ते, विश्वास आहे त्यांना आणि फ्री हिटचा चेंडू. फ्री हिटचा चेंडू, बॉल बॅक ड्राव आहे. क्षेत्ररक्षक एक धाव घेण्याचा प्रयत्न, संधी इथे आहे फ्री हिटचा. ओहो, अप्रतिम क्षेत्ररक्षण यावेळी मात्र आपण पाहिलं तर विशाल बनगे यावेळी मात्र चेंडूच्या खाली होते. चेंडू त्यांनी स्टॉप केला, फ्री हिटचा होता, माहिती आहे रनआउट भेटू शकतो. चेंडू फेकला, एक धाव कम्प्लीट. तळमळ चांगल्या प्रकारे दाखवलेली आहे. चर्चा आपण याच्या अगोदरच्याही मॅचमध्ये केली. आजारी आहेत तरी देखील मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. आजारी असल्यानंतर डॉक्टरची गोळी खाल्यानंतर जेवढं बरं वाटत नाही तेवढं मैदानामध्ये आल्यानंतर बरं वाटतं आणि हेच क्रिकेट भेड्याचं एक चांगलं उदाहरण आहे. शफल झाला, खेळून काढला, यावेळी सुरेख शॉट फूल आहे, पॉवरफुल आहे. 1 सेकंड बाउन्सला चेंडू, सी मारेशे जवळ अडवलाय. अप्रतिम आहे, क्लास आहे, काहीतरी खास आहे त्याच्यामध्ये. आणि यावेळी मात्र अक्षय मालुसरे हातच चिता आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण. आपण हर्ष वरे, तन्मय चौधरी आणि त्यानंतर अक्षय मालुसरे गोवेदीकर, काय क्षेत्ररक्षण केलं या खेळाडूंनी. अभि वाशिवले यांनी देखील सकाळी चांगलं क्षेत्ररक्षण केलं, म्हणजे असे काही खेळाडू होते ना. आणि त्याचबरोबर जीवन यांचाही नावाचा उल्लेख आपल्याला करावा लागेल आणि अंजन कोंडाळकर, म्हणजे हे काय असे खेळाडू आहेत ना ज्यांनी क्षेत्ररक्षण करताना प्रेक्षकांची मनं जिंकली. तोंडातला घास खेचून आणला. पुन्हा शफल झाला, वेगाने टाकला चेंडू, अंपायर कळवतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटलमध्ये. पहिल्या षटकामध्ये तब्बल चेंडू आतापर्यंत झालेत आपण पाहिलं तर टोटल 4 आणि चेंडूचा खेळ 4 असताना धावसंख्या आपण पाहिली तर 10. धावसंख्या जास्त खर्च केले अर्थातच आयकॉन सचिन मोहितेने. निश्चित पहिल्या विकेटच्या शोधामध्ये आहेत, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. डावी एसटी सोडून जाणारा बॉल येतोय तो वाईड. ओहो, सुरेख फटका, यावेळी मात्र ड्राईव्ह केलं अप्रतिम चेंडू आणि तदनंतर या चेंडूला दिलं ग्री एलिव्हेशन, न्याय दिलाय, निघून जातोय चौकारासाठी. येतात तब्बल 4 धाबा आणि तब्बल 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहिली तर टीमची जाऊन पोहोचते अर्थातच 14 या आकड्यावरती. काय बॉल ड्राईव्ह केला, एक मरीन ड्राईव्ह आणि क्रिकेटमध्ये कव्हर ड्राईव्ह याला फार महत्व आहे. फटका सरळ सीमारेषच्या पलीकडे गेलेला आहे. आपण चर्चा केली ना की श्रेयस यादव हे सुरूर पसल्या गुळूम गावचे आहेत आणि तिकडून येत असताना चांगला खेळ केलेला आहे. बऱ्याचशा कमी खेळाडूंना माहिती आहे की ते वाईचे आहेत, म्हणजे मुंबईच्या उपनगराचं क्रिकेट आणि त्यानंतर कंपनीकडून क्रिकेट ते खेळत आलेले आहेत रिलायन्सकडून.
अप्रतिम क्रिकेट ज्या पद्धति आपण पाहिलं बऱ्याच गोष्टींची माहिती आणि बरेच खेळाडू आपण पाहिले तर आपल्या उभी राहण्याची जी पद्धत असते टान्स असते ती संपूर्ण टान्स रहस्य सांगून जाते फिटनेस सांगून जातोय. ओ पुन्हा इनसाइड आउट अप्रतिम फटका उडना है तो पेरो में जूते नहीं इरादों में पंख रखो पंखा मध्ये असला पाहिजे दम तो दाखवला श्रेयसने आणि एक कदम श्रेयस गेला पुढे टीमची टोटल जाऊन पोहोचते पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा अप्रतिम स्ट्रोक काय फटका यार काय नजाकत आहे काय क्लास आहे क्वालिटी अप्रतिम अप्रतिम अगदी आमचे कॅमेरामॅन ने तो फोटो टिपावा फ्रेम करून जवळ ठेवावा असा फटका. चला मी विनंती करेल गोलंदाजी करणार टीम ही वेळ नाहीये टीम मीटिंग करण्याची प्लीज थोडासा स्पीड अप घेऊयात संपूर्ण अंधार आलाय सध्या आणि जराही वेळ आता टीम मीटिंग साठी दिला जाणार नाहीये. धावसंख्या 18 पार्टनरशिप चांगली राहिली आहे आणि चला विनंती करेल ही वेळ नाहीये आता मात्र वेळ घालवण्याची कारण की 12 चेंडू आता 14 धावेची गरज आहे कारण की अंपायरला देखील माहिती आहे मॅच आता त्यांना देखील स्पीड अप मध्ये घ्यावी लागेल आणि टीम मीटिंग थांबवली गोलंदाजीसाठी येतोय विशाल बंगे अर्थातच या मॅच मध्ये वेगवान तोफखाना आता बाहेर काढलाय अर्णव स्पोर्ट्सने. अनिश्चित टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा बॉल आहे विशाल बनगे यांच्याकडे क्षमता आहे बराचसा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. एक काळ असाही होता क्रिकेटमध्ये की एका हंगामाला 4 मालिकावीर घेणारे विशाल बनगे होते अगदी सध्या गोलंदाजीसाठी आलेत. या मॅचमध्ये मालिकावीर असेल गोल्डन चेन ती कोणाच्या हातात नाही तर गळ्यामध्ये जाईल आणि बऱ्याच प्रत्येकाचं लक्ष आहे जो सोन्यासारखा खेळ करेल तोच चमकेल आणि या अंधारामध्ये हिऱ्यासारखा चमकावं लागेल. हिरा प्रत्येक जण असतो जो जास्त मेहनत करतो तो चमकेल. गोलंदाजी करणारी टीम मी विनंती करेल बराच वेळ आता बाया घालवला जातोय बॅटिंग करणाऱ्या टीमला या गोष्टीचा फायदा होणार नाहीये. प्लीज गोलंदाजी अंपायर तुम्ही आता डिसिजन देऊ शकता प्लीज घ्या तुम्ही डिसिजन बराच वेळ वाया घालवलाय आणि हा दागिना जर तुम्हाला गळ्यामध्ये घालायचा आहे तर तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल प्लीज घ्या थोडासा स्पीड अप विनंती करेल. जाऊ मॅचच्या दिशेनं चप्पल झाला बिगिट करण्याचा प्रयत्न अप्रतिम चेंडू यावे मात्र अगदी यष्टी गुल होते ऑफ स्टिकला यावे मात्र अगदी चेंडू आदळतोय अंतनंतर श्रेयस सारखा बॅटर बॅक टू द डकआउट नवीन बॅटर या लगेच या बॉलला खेळण्याचा प्रयत्न फसला आणि विशाल भनगे आकुश यांनी टाकलेला एक अचूक टप्प्यावरती हा बॉल बॅटची आतली कडा आणि सरळ बॉल एस्टॅनवरती येऊन धडकतोय फलंदाज क्लीन बोल्ड परफेक्ट यॉर्कर टोकरश शफल झाला खेळण्याचा प्रयत्न अगदी निघून जातोय बॅट अँड पॅडच्या मधून बेल्स उद्ध्वस्त करतोय आणि वेगाने टाकलाय धावसंख्या सांगितले धावसंख्या अगदी 19 तब्बल 10 चेंडू अगदी 13 धावेची गरज आहे अप्रतिम बॅच सध्या चालू आहे 19 चला स्पीड अप घ्या प्लीज गोलंदाजी करणारी टीम बॅट्समन पोहोचा लगेच मॅचला करून द्या सुरुवात धावसंख्या आहे 19 गौरव सोनावणे सध्या बॅटिंगसाठी आलाय मैदानामध्ये वाय सिटीचा हा खेळाडू सध्या पाहतो मैदानामध्ये. ओहो यावेळी ड्राईव्ह केला फटका चांगला आहे यावेळी क्षेत्रक्षक आहे चेंडूपर्यंत पोहोचतोय थोडासा चेंडू हातातून निसटला तोपर्यंत 2 धाबा घेण्याचा प्रयत्न वेगानं घेतल्या जातात या 2 धाबा आणि या 2 धाबाच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते अर्थातच 21 घरामध्ये 9 चेंडू आता 11 धावेची गरज काय जबरदस्त सामना रंगलेला हाय वोल्टेज ड्रामा पैसा वसूल सामना आहे दोन्ही संघ शेवटपर्यंत हार मानणार नाहीयेत. बॅट्समन गौरव सोनावणे तयार वाई सिटी आठव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न वेळेची अचूकता नाहीये क्षेत्ररक्षक धावतायत बॉलच्या दिशेने किती धावा मिळतील हाच प्रश्न या बॉलच्या पाठीमागे आणि इथे बघता बघता 2 धावा पूर्ण सिंगल डबल मध्ये विश्वास ठेवला कारण की मोठ्या फटक्यासाठी जात नाहीये चेंडू बराचसा आपण पाहिलं तर बघण्यामध्ये जज करण्यामध्ये नजर ठेवण्यामध्ये बराचसा अडथळा येतो बॅटरला आणि अशाच वेळी बिगिटसाठी न जाता सिंगल डबल्स म्हणजे चेंडूला फक्त दिशा दिली तर एका दुसरी धाव भेटू शकते आणि हे सेन्सिबल क्रिकेट खेळलं जात आहे. 8 बॉल 9 ची गरज विशाल भनगे लेफ्ट आर्म फटका काय खेळला यार क्वालिटी खेळाडू बॉलच्या खाली विकेटचं बटन जिंदगी के उस मोड पे खड़ा हूँ जहाँ जिंदगी हराना चाहती है लेकिन मैं लड़ना चाहता हूँ. अगदी चांगल्या माणसाला विरोधक लांबच्या रस्त्याला गतिरोधक चांगल्या फटक्याला क्षेत्ररक्षक हे ठरलेलं आहे अप्रतिम कॅच पकडली आहे आणि आता समीकरण मात्र थोडस बदललं जाते नवीन बॅटर अगदी पळत पळत पोहोचेल मैदानामध्ये येणारे 7 चेंडू आणि आता मात्र 9 धावेची गरज हा महत्वाचा चेंडू असेल शेवटचा जो मात्र या मॅच मध्ये समीकरण ठरवेल शेवटच्या 6 चेंडू मध्ये काय असेल मॅच कोण कंट्रोल करणार या बॉलच्या पाठीमागे भरपूर काही अवलंबून आहे 7 बॉल 9
सात चेंडू नौ हे समीकरण आता मात्र बॅच मध्ये आहे. विशाल बनगेचं आपण कौतुक करतोय का या खेळाडूचं आपण चर्चा केली कौतुक केलं पाच चेंडू टाकले धावा खर्च केला पाच विकेट घेतल्या दोन म्हणजेच काय फसलेली मॅच हसवली आहे विशाल बनगेने. आता एंड बदललाय खोलवर टप्प्याचा बॉल परंतु या बॉलच्या पाठीमागे सिंगल रोकू शकणार नाहीयेत म्हणजे येणारे बॉल सहा आणि बनवायचे आहेत धावा आठ अगदी सहा चेंडू आठ धाब्याची गरज ही मॅच मात्र आता येऊन पोहोचले टीम मीटिंग करण्यासाठी वेळ दिला जाणार नाहीये स्पीडअप घ्या प्लीज सर्वांनी एकत्र येऊ नका आहेत त्या जागेवरती राहा उभे आणि नवीन गोलंदाज लगेच तयार करायचा आहे. सहा चेंडू आठ धाब्याची गरज आणि आठ धाबा सहा चेंडू आहेत त्या खात्यामध्ये व्हॉट अ मॅच चिंतामणी आहे सध्या आपण पाहिलं तर मैदानामध्ये उभा मात्र सिद्धेश कसा राहील चला घ्या स्पीडअप चला स्पीडअप घ्यायचा प्लीज किरण सनस सध्या येतोय गोलंदाजीसाठी पाच क्षेत्ररक्षण लगेच तयार करायचे कारण की आता सहा चेंडू महत्वाचे आहेत आणि बॅटिंग करणाऱ्या टीमला हव्यात फक्त आठ डबा विजयासाठी अप्रतिम मॅच रंगले फायनल कशी असावी अशी असावी कृष्णका मंडल प्रीमियर लीग 2024 पैसा वसूल आणि केलेली मेहनत झाली वसूल सहा आठ किरण सनस आश्रय तयार राईट आर्म राऊंड द विकेट हा बॉल कमी गतीचा सिद्धेश वीरकर बी डॉट येस या मॅच मध्ये येईल आता खरी मजा पाच चेंडू आठ डब्याची गरज आठ डबा पाच चेंडू आहेत म्हणजे पाच चेंडू दोन चौकार पाच चेंडू दोन षटका पाच चेंडू हे समीकरण आता मात्र या मॅच मध्ये वॉट अ मॅच बनले मॅची जिंदगी बनाने के लिए लढना पडता है तो मॅच बनाने के लिए भी लढना पडेगा बॉलर पुन्हा तयार किरण सनस लढावा लागेल आडव्या बॅटनं डीप मिड विकेटला कॅच वॉट अ मॅच ही होती कॅच ही नव्हती कॅच ही होती मॅच वॉट अ मॅच यार बनले मॅच बनवले मॅच लढावं लागेल कारण की इतिहास लढणाऱ्यांचा झाला रडणाऱ्याचा नाही जरी तुम्हाला संघर्ष रडवतो तर घडवतो हा वेगळा इतिहास आहे या मॅच मध्ये कोण इतिहास बनवेल अप्रतिम मॅच घ्या स्पीडअप नवीन बॅट्समन पळत या कारण की तुम्हालाच नंतर त्रास होणार आहे या अंधाराचा आणि क्षेत्ररक्षण सजवलंय लगेच सर्वांनी क्षेत्ररक्षण सजवायचंय काय बोलताय या मॅच बद्दल इतिहास देखील तुमच्या पराभवाची नोंद घेतो फक्त तुमच्या संघर्षामुळे तेवढा दम असायला हवा दोन्ही संघ संघर्ष करतायत म्हणूनच आरसीबी आतापर्यंत आपण पाहिले तर सर्वात लोकप्रिय संघांच्या यादीमध्ये दुसऱ्या नंबरवरती आरसीबी कारण की त्यांच्या संघर्षामध्ये होता खरा दम म्हणून ती रँकिंग मध्ये दुसऱ्या नंबरवरती आहे निश्चित त्यांचंही कौतुक करावं लागेल परंतु चार बॉल आठचा थरार आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी अक्षय चोरट कोंडवली तयार कोंडवली अक्षय चोरट आल्या मैदानामध्ये चार चेंडू आठ आठ धावा चार चेंडू वॉट अ मॅच यावी सुपला घेण्याचा प्रयत्न चेंडू विकेट किपरच्या हाताला स्पर्श करतोय स्लीप आहे चेंडू गॅदर केला एक धाव घेतली कम्प्लीट केली आहे बाईसच्या स्वरूपामध्ये आली आहे ही धाव सरळ बॅटीने धावा होता तर आडव्या बॅट न करण्याचा प्रयत्न होता का मात्र चिंतामणी टीमचा खरा चिंतामणी आता मैदानामध्ये संकट मोचक आहे मैदानामध्ये आणि चिंतामणी असताना संघाला या संकटातून काढून घेईल का येणारे तीन चेंडू आणि सात धावेची गरज एक आशेचा छोटासा किरण आणि एक आशेचा छोटासा दीपक टीम वरती आलेला सगळा अंधार दूर करून जातो तीन चेंडू सात किरण सनस पुन्हा तयार राईट आर्म राऊंड द विकेट लोअर फुल टॉस त्याला वळवलाय समोरच्या बाजूला खेळाडू येत आहेत एक मेल की दोन दुसरीचा प्रयत्न फलंदाज रन आउट मॅचला पुन्हा कलाटणी मिळाली का एकाला यावं लागेल माघारी अगदी एक येतोय मात्र दुसरा नवीन फलंदाजाला लवकर यावं लागेल कारण की मॅचला जेवढ्या लवकर तुम्ही स्टार्ट करून द्याल तेवढा फायदा तुम्हाला होऊ शकतो आता कमीत कमी दोन चेंडू आणि विजयासाठी तब्बल सहा धावेची गरज आहे सूरज वाडकर मैदानामध्ये ट्रॅव्हल झाला दोन चेंडू सहा कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे या स्पर्धेचा म्हणजे कंपल्सरी ड्रेसिंग कंपल्सरी चेसिंग सूरज वाडकर वैगाव मैदानाच्या आतमध्ये येत आहेत येणारे आता दोन बॉल शिल्लक आहेत आणि धावा बनवायचे आहेत सात जितूंगा सहा धावा जितूंगा मैं कुछ वादा करो जितना सोचते हो ना कोशिश उससे भी ज्यादा करो तकदीर रूटे पर हिम्मत ना टूटे इतना अपना मजबूत इरादा करो दोन बॉल सहाचा थरार नक्की बाईकवर कोण बसणार किशोर निकम की अजित वरे बाईकची चावी आणि बाईकला पहिला स्टार्ट कोण मारणार किशोर निकम की अजित वरे हे बघायचे आता बाईक कुठे जाईल सुरेख फटका हवेमध्ये चेंडू तर दिसत नाहीये पण पहिली धाव घेतली ओ व्हॉट अ कॅच व्हॉट अ कॅच कहाणी स्पष्ट झाली ही बाईक आता असेल कोणाची ही कहाणी होते स्पष्ट एक चेंडू आणि सहा धावेची गरज मॅच संपली नाहीये
मैच संपली नहीं है कारण की अजुन ही एक चेंडू सहा धाबे की गरज एक चेंडू तुम्हारा राजा बनवू शकतो। आता एक बॉल सहा ची गरज शिवनारायण चंद्रपॉल अगेन चामिन डावास कोण विसरेल शिवनारायण चंद्रपॉल यांनी मारला षटकार चेतन शर्मा अगेन्स्ट स्पीड अप घ्या प्लीज एक चेंडू सहा चिंतामणी आहे या मॅच मध्ये आणि दुसऱ्या साइडला आपण पाहिलं तर सतीशला आता स्ट्राइक घ्यावी लागेल कारण की विकेट कॅच आउट झाले किरण सनस अप्रतिम गोलंदाजी संतोष सर कारण की पाच चेंडू टाकलेत एक धाव दिले धाव संख्या एक देत असताना दोन विकेट घेतलेत आणि फायनल मॅच मध्ये त्यांची गोलंदाजी राहिले एक चेंडू सहा बिगिट आलाय मात्र फाईनला गेलाय अगदी चार धावेने दोन धावेने पराभूत राहिलाय चिंतामणी टीम या बाइक वरती बसणार नाव अजित वरे अजित वरे बसते मंजूर नता राहे और भी तो है तय करना है तो क्यों ना हसका इतर कई कर लो जिंदगी एक सफर ही तो है यानी कृष्णा कमंडलू प्रीमियर लीग चा हा सफर जिंकलाय अर्णव स्पोर्ट्स या टीम ने वा प्रश्न विचार होता या बाइक वर बसणार कोण कृष्णा कमंडलू प्रीमियर लीग बंडी